काल रात्रीला सपान पडलं बाई ग, अहिल्या देवीच दर्शन घडलं बाई ग, काल रात्रीला सपान पडलं बाई ग, अहिल्या देवीच दर्शन घडलं बाई ग. अगदी वयाच्या 98 वर्षापासून असणाऱ्या ह्या आईला देवीला तो छंद जडलेला. शेळ्या म्हणजे घरी, त्याबरोबर त्या सिना नदीच्या काठात जायचं, वाळूमध्ये आपली पीठ तयार करायची आणि त्याची सतत पूजा, हा छंद तिला जडलेला. म्हणून भक्ती रस्तान, भक्ती रसान मन हे वडलं बाई ग, आईला देवीच दर्शन घडलं बाई ग. लहानपणापासूनच हे असणार शिक्षण पूर्वी शाळेत जात नव्हती, लिहायचं वाचायचं घरात आणि हे शिक्षण जोरात त्यावेळी. म्हणून असणाऱ्या मल्हार रावानं आणि पेशव्या बाजीरावानं हिच्यामध्ये असणारा हा कर्तृत्व व बाणा वळिकला. कारण इथंच काहीतरी जरा हे दडलं बाई ग, आईला देवीचं दर्शन घडलं बाई ग. या असणाऱ्या युगाचं सर्व शिक्षण मिळालेलं होत. म्हणून ह्या अहिल्या देवीच पाऊल कुठेच नाही तिथं नडलं बाई ग, अहिल्या देवीच दर्शन घडलं बाई ग. भक्तिभावानं हात हे जोडलं बाई ग, अहिल्या देवीचं दर्शन घडलं.